श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। जाती पंथ कोणतेही असले तरी धर्मचरणाने हळूहळू वलय निर्माण होतात। ती वलय जसजशी वर येऊ लागतात तसतसा मनुष्य उच्च स्थितीला येऊ लागतो। त्यामुळे व्यक्ती प्रयत्न करू लागतात, प्रयत्नांना मग यश येऊ लागते। यामध्ये प्रयत्न करताना निरनिराळ्या व्यक्तींच्या निरनिराळ्या इच्छा असतात। कुणाला दर्शनाची, कुणाला भक्तीची, कुणाला मोक्षाची, कुणाला गुरु सानिध्य मिळवण्याची, तर कुणाला साक्षात्कार होण्याची। अशा या इच्छा एका जन्माच्या नसतात, त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात। या इच्छांचा ध्यास घ्यावा लागतो, त्यांचा पाठपुरावा करावा लागतो, तेव्हा कुठे ती इच्छा कोणत्या तरी एका जन्मात पूर्ण होते। पूर्ण होण्यासाठी अशी इच्छा तात्पुरती ठेवून चालत नाही, सतत ठेवावी लागते। मग भगवंताला जन्म घेण्याची, अवतार घेण्याची इच्छा होते। भगवंताच्या याच इच्छेतून सत्पुरुष, साक्षात्कारी पुरुष, संत पुरुष, अवतारी पुरुष यांचा जन्म होतो। श्री गुरुदेव दत्ता।